किडनी मध्ये काय असते लक्षात ठेवा, तर किडनी कशी असते, किडनीची हिस्टोलॉजी आपल्याला बघायची आहे. ऍक्च्युअली किडनी ही कुठे लोकेटेड आहे, तर किडनी लोकेटेड असते इन द डॉर्सल ॲब्डोमिनल वॉल. अच्छा, म्हणजे किंवा ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये डॉर्सल साईडला असते लोकेटेड असते किडनी, अँड एक्सटर्नली कव्हर्ड बाय थ्री लेयर्स. किडनीला एक्सटर्नली तीन लेयर काय असतात प्रेझेंट असतात लक्षात ठेवा. तर पहिली तिचं नाव लेयर, एक्सटर्नल लेयरचं नाव आहे रिनल फॅस्किया. काय म्हणणार आपण? रिनल फॅस्किया. आउटर मोस्ट जी लेयर असते तिला काय म्हणतात बेटा आपण? रिनल फॅस्किया, जी की फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेली असते. कशापासून बनलेली असते बेटा? फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेली असते. एक्सटर्नल मोस्ट लेयर तिला काय म्हणणार आपण? रिनल फॅस्किया असं असं म्हणणार लक्षात ठेवा. बाकी आपण बघूयात, दॅट इज द किडनी. ही आपली काय बेटा? किडनी आहे. आणि किडनी मध्ये कशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं त्याबद्दल आपण बघूया. सगळ्यात एक्सटर्नल कव्हरिंग, याच्यामध्ये रिनल फॅस्किया दाखवली की नाही लक्षात ठेवा. तर ही जी आहे एक्सटर्नल, हिच्या बाहेरून एक छोटीशी पातळ लेअर अजून असते लक्षात ठेवा. एकदम थीन लेअर असते किडनीच्या एक्सटर्नल सर्फेसला. अँड दॅट थीन लेअर एक्सटर्नल साइड ऑफ द किडनी इज कॉल्ड एज रिनल फॅस्किया. काय म्हणणार तुला? रिनल फॅस्किया कनेक्टिव्ह टिश्यू, सॉरी फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेली असते लक्षात ठेवा. इट अटॅचेस द किडनी टू द ॲब्डोमिनल वॉल एज वेल एज सराउंडिंग टिश्यू. आता ही किडनी जी आहे, किडनी डॉर्सल ॲब्डोमिनल वॉलला कनेक्टेड असते. आता किडनी डॉर्सल ॲब्डोमिनल वॉलला कनेक्टेड लागल ना, नाही तर किंवा पळा लागेल, मग किडनी इकडून पडली तिकडून पडली पोटात असं होईल ना. तर किडनी कुठे असली पाहिजे? एका वॉलला कनेक्टेड असली पाहिजे, बरोबर आहे की नाही? अँड दॅट कनेक्टेड पोर्शन कशामुळे? वॉलला, कोणत्या वॉलला कनेक्टेड असेल? डॉर्सल वॉलला किडनी कनेक्टेड असेल. आणि कोणत्या वॉल थ्रू? तर रिनल फॅस्किया. कशा थ्रू बेटा? रिनल फॅस्किया. रिनल फॅस्किया. आता ये जो मिडल लेअर होगा, आता नंतर रिनल फॅस्कियाच्या खाली कोणती लेअर असते बेटा? मिडल लेअर. इट इज कॉल्ड एज ॲडिपोज कॅप्सूल. काय म्हणतात तिला? ॲडिपोज कॅप्सूल. बघा ही रिनल फॅस्किया, तिच्या अंतर मध्ये जी लेअर येईल काय म्हणणार आपण? ॲडिपोज कॅप्सूल म्हणणार लक्षात ठेवा. काय म्हणणार? ॲडिपोज कॅप्सूल. ओके. अँड इट इज कंपोज्ड फ्रॉम अ फॅटी टिश्यू. कशा पासून बनलेली असेल? फॅटी टिश्यू पासून बनलेली असेल, फॅट पासून बनलेली असेल लक्षात ठेवा. इज इज दॅट क्लिअर? ओके. इंटरनल लेअर, मिडल लेअर. ओके, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जी ॲडिपोज कॅप्सूल लेअर आहे, दिस ॲडिपोज कॅप्सूल लेअर प्रोटेक्ट द किडनी फ्रॉम अ शॉक इंजुरी. त्याच्यापासून बेटा शॉक, तुम्हाला जर विचारलं ना शॉक इंजुरी पासून किडनीला प्रोटेक्ट करण्याचं काम कोणती मसल सॉल्व करते, तो कोणती मसल सॉल्व करते बेटा? आपली ॲडिपोज कॅप्सूल करते, लक्षात ठेवा. नंतर थर्ड नंबरची लेअर जी असते किडनीला, इंटरनल मोस्ट लेअर ऑफ द किडनी इज कॉल्ड ऍज रिनल कॅप्सूल. काय म्हणतात बघा तिला? रिनल कॅप्सूल. अँड इट इज द ओरिजिनल लेअर ऑफ किडनी. याला काय म्हणतात? अजून नॉर्मध्ये ओरिजिनल लेअर. ही किडनीची मेन प्रोटेक्टिव्ह लेअर असते लक्षात ठेवा, मेन प्रोटेक्टिव्ह लेअर असते. इट इज कंपोज फ्रॉम अ स्मूथ ट्रान्सपरंट फायबरस मेम्ब्रेन. कशापासून बनलेली असते? एका छोटीशी स्मूथ ट्रान्सपरंट अँड फायबरस मेम्ब्रेन पासून काय झाली असते? बनलेली असते लक्षात ठेवा. तुला कळत आहे का? नक्की ना. ओके. फायबरस काय बेटा? स्मूथ ट्रान्सपरंट फायबरस मेम्ब्रेन पासून बनलेली असते. अँड इट ऍक्ट ऍज अ बॅरियर अगेन्स्ट द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन इन द किडनी. त्यांनापासून द्या आपल्या किडनीला एक्सटर्नल इन्फेक्शन होऊ नये. बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात, फंगल इन्फेक्शन ऑन द किडनी. आपण तुमच्या किडनीवरती काय सूज आली आहे ना, तर किडनीवरती सूज येते फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे. ते इन्फेक्शन इन्फेक्शियस जी काही किंवा इन्फेक्शियस ज्या मेथड्स आहे किंवा इन्फेक्शियस ज्या टर्म्स आहे या ठिकाणी किडनीवर होऊ नये, त्यासाठी काय करायचं बेटा? तर बॅरियर प्रोव्हाइड करायचं इन्फेक्शियसच्या अगेन्स्ट मध्ये. यांनी संरक्षण देण्याचं काम कोण करते? रिनल कॅप्सूल करते, लक्षात ठेवा. आता किडनी मध्ये किती सेक्शन दिसत आहे बघा तुम्हाला. ऍक्च्युअली हिस्टोलॉजी ऑफ टेस्ट शो द टू सॉरी हिस्टोलॉजी ऑफ किडनी शो अ टू सेक्शन. किती सेक्शन बेटा? दोन सेक्शन मेन दिसतात लक्षात. एक एक्सटर्नल मोस्ट सेक्शन दिसते किडनी मध्ये. या हिस्टोलॉजी ऑफ किडनी मध्ये एक्सटर्नल मोस्ट सेक्शन दिसतात. त्यात एक्सटर्नल मोस्ट सेक्शन इज द टिंबर कॉर्टेक्स ऑफ द किडनी, त्याला कॉर्टिकल डिव्हिजन असं म्हणतात. आणि मिडल जो पार्ट आहे, इट्स इन विच द लूप इन विच द सेव्हरल पिरामिड्स लाइक स्ट्रक्चर प्रेझेंट.
खूप सारे कोणते स्ट्रक्चर प्रेझेंट असतात बेटा या पिरामिड्स लाईक स्ट्रक्चर्स या ठिकाणी प्रेझेंट आहे अँड दॅट इज नथिंग बट मेडुला त्याला आपण मेडुला असं म्हणणार एक काय असणार आहे आउटर इज द रिनल कॉर्टेक्स इनर इज द मेडुला तर किडनीच्या आउटर सर्फेसला कॉर्टेक्स म्हणायचं आणि इनर सर्फेसला काय म्हणणार आहे आपण मेडुला असं म्हणणार आहे लक्षात ठेवा हिस्टोलॉजिकली किडनी डिवाइडेड इनटू टू रीजन दॅट इज रिनल कॉर्टेक्स अँड रिनल मेडुला रिनल कॉर्टेक्स के बारे में सबसे पहले पढ़ेंगे रिनल कॉर्टेक्स म्हणजे काय असते ठीक आहे What is meant by renal cortex? It is the outer red color and granular region. एक outer असते outer side ला granular असते काय बेटा several granules are present. खूप सारे granules आणि renal arteries चं network असते कसं बेटा network of renal arteries. Renal artery म्हणजे काय खूप सारे renal capillary म्हणू आपण काय म्हणू renal capillary. Renal capillary म्हणजे काय renal म्हणजे kidney capillary म्हणजे काय नसा रक्ताच्या असलेल्या नसा कशामध्ये असतात present जास्त करून रिनल कॉर्टेक्स मध्ये रिनल मेडुला मध्ये जास्त असतात नाही रिनल मेडुला मध्ये ब्लड वेसल्स प्रेझेंट राहत नाही लक्षात ठेवा रिनल कॉर्टेक्स आउटर रेड कलर ग्रॅन्युलर रीजन रिनल कॉर्टेक्स कंटेनिंग मालफिंजन बॉडी कॉनहलेटेड ट्यूब्यूल्स अँड ब्लड वेसल्स आता म्हणले मी तुम्हाला याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे तर या ठिकाणी प्रेझेंट असतं मालफिंजन बॉडी तुम्ही ऐकलं असेल मालफिंजन बॉडी म्हणजे काय असते इट्स अ पार्ट ऑफ नेफ्रॉन त्याचा पार्ट आहे बेटा नेफ्रॉनचा पार्ट आहे अँड दॅट नेफ्रॉनचा जो पार्ट आहे त्या नेफ्रॉनच्या पार्ट पैकी कोणता मेन पार्ट बेटा मालफिंजन बॉडी अशी दिसते तुम्हाला कप शेप असते त्याला म्हणतो आपण काय बोमेन्स कॅप्सूल त्याच्यामध्ये असते ग्लोमेरुलस नेटवर्क ऑफ द कॅपिलरी ग्लोमेरुलस माहिती असेल ग्लोमेरुलस नेटवर्क ऑफ द ब्लड कॅपिलरी म्हणतो ग्लोमेरुलस आतमध्ये कप शेप पार्ट म्हणतो बोमन्स कॅप्सूल अँड बोथ आर कलेक्टिवली कॉल्ड एज मालफिंजन बॉडी काय म्हणतात मालफिंजन बॉडी म्हणतात प्रॉक्सिमल कॉनोलेटेड ट्यूबल असते डिस्टल कॉनोलेटेड ट्यूबल असतात बरोबर आहे हे तुम्हाला नंतर सांगेल मी तुम्हाला आता नंतर आपल्याला बघणे स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन ठीक आहे तर नेफ्रॉनचे कोणते पार्ट रिनल कॉर्टेक्स मध्ये असतात बेटा मालफिंजन बॉडी प्रॉक्सिमल कॉनोलेटेड ट्यूबल अँड डिस्टल कॉनोलेटेड ट्यूबल लक्षात राहील काय काय मालफिंजन बॉडी प्रॉक्सिमल कॉनोलेटेड ट्यूबल अँड डिस्टल कॉनोलेटेड ट्यूबल लोकेटेड इन द कॉर्टिकल रीजन ऑफ द किडनी व्हाई इन मेडुला मेडुला रीजन मध्ये काय असते फक्त ओनली लूप ऑफ हेनले काय असते बेटा ओनली लूप ऑफ हेनले लक्षात ठेवलं हे लक्षात असू द्या लूप ऑफ हेनले कशामध्ये असतो रिनल मेडुला मध्ये आणि मालफिंजन बॉडी प्रॉक्सिमल कॉनोलेटेड ट्यूबल आणि डिस्टल कॉनोलेटेड ट्यूबल कशामध्ये असतो बेटा रिनल कॉर्टेक्स मध्ये काही काय असतात पुन्हा ब्लड वेसल्स चलो अब हम बात करते हैं इसके बारे में बेटा रिनल मेडुला के बारे में ठीक है कशाबद्दल बोलू आपण आता रिनल मेडुला काय म्हणतो या कोणत्या रंगाचा आहे बेटा लक्ष इट इज द इनर रीजन ऑफ द किडनी किडनीचा कोणता रीजन आहे बेटा इनर मोस्ट रीजन आहे इट इज अ पेल रेड कलर हा पोर्शन आहे हा थोडासा कोणत्या रंगाचा असणार बेटा इट इज अ पेल रेडिश इन कलर लक्षात ठेवा मेडुला मेनली कन्सिस्ट ऑफ लूप ऑफ हेनले अँड कलेक्टिंग डक्ट ऑफ नेफ्रॉन्स जो नेफ्रॉन आहे नेफ्रॉन के बारे में थोड़ा सा बताएंगे अभी ये नेफ्रॉन असं असतं वाला लोअर बस असा प्रकारचं यू शेप बॉडी आहे त्याला मालफिंजन बॉडी म्हणतात प्रॉक्सिमल कॉन्टेटिकल म्हणजे पहिला एक गुंतलेला भाग नंतर हा झाला आतमधला लूप ऑफ हेनले इट झाला डिस्टल कॉन्टेटिकल आणि हा झाला कलेक्टिंग डक्ट कळलं आता नेफ्रॉनचा पार्ट बघा मालफिंजन बॉडी प्रॉक्सिमल कॉन्टेटिकल लूप ऑफ हेनले डिस्टल कॉन्टेटिकल अँड कलेक्टिंग डक्ट तर कलेक्टिंग डक्ट आणि लूप ऑफ हेनले कशामध्ये असतात बघा या मेडुला मध्ये असतात या पार्ट मध्ये एवढ्या पार्ट मध्ये या या पार्ट मध्ये असतात आणि हे जे वरचे तीन आहे म्हणजे सरळ सरळ इथून खाली मेडुला इथून वर काय असतं हे कॉर्टेक्स कळलं का आता तर नेफ्रॉनचा काय बेटा मालफिंजन बॉडी पीसीटी अँड डीसीटी प्रॉक्सिमल कॉन्टेक्ट पीसीटी डीसीटी म्हणजे काय डिस्टल कॉन्टेक्ट ट्यूब्यूल हे कशामध्ये असतात कॉर्टेक्स मध्ये आणि हे कशामध्ये असतात बाकीचे मेडुला याच्यामध्ये हा कोण आहे लूप ऑफ हेनले आणि कलेक्टिंग डक्ट आणि सिटी कळलं त्याला काय म्हणतात सिटी किंवा यू सिटी युरिन कलेक्टिंग डक्ट काय म्हणतात युरिन कलेक्टिंग डक्ट असं म्हणतात लक्षात दॅट क्लिअर एवढं कळालं तुम्ही साधा सिंपल कन्सेप्ट आहे आपल्याला थोडंसं फास्टच घ्यावं लागेल तर सगळ्यांनी काय करावं सपोर्ट करा लक्षात ठेवा ठीक आहे चला लक्ष द्यावं इकडे सगळेजण ध्यान द्या आता मेडुला कन्सिस्ट ऑफ लूप ऑफ हेनले कळालं तुम्हाला ऑल दीज आर अरेंज इन द कोनिकल मॅनर हे सगळं कशाच्या अरेंज मध्ये असतं रेडी का कोनिकल मॅनर मध्ये अरेंज असतं लक्षात ठेवा ही जी किडनी आहे या किडनी मध्ये अशा प्रकारचं की कोनिकल मॅनर मध्ये या ठिकाणी काय असतं अरेंज असतं मेडुला कसं अरेंज बघा ते तुम्हाला सांगा आहे ना अशा प्रकारचं स्ट्रक्चर होतं या ठिकाणी दॅट कोनिकल अरेंजमेंट दॅट इज नथिंग बट
रीनल पिरॅमिड्स, याला काय म्हणतो बघा आपण या ठिकाणी रीनल पिरॅमिड्स असं म्हणणार लक्षात ठेवा. हे जे कोनिकल स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय दॅट इज नथिंग बट अ रीनल पिरॅमिड. द कॉर्टेक्स एक्सटेंडेड इन द मेडुला अँड इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ क्वॉल्युम्स ऑफ बर्टिनी अँड रीनल क्वॉल्युम्स अँड बिटवीन द रीनल पिरॅमिड्स. आता काय झालं बघा, हा कोणता पोर्शन आहे आपला कॉर्टेक्स पोर्शन, हा कोणता पोर्शन आहे मेडुला, हा कॉर्टेक्स हा मेडुला, हा कॉर्टेक्स सॉरी हा कॉर्टेक्स हा मेडुला, पण कॉर्टेक्सचा पार्ट या रीनल पिरॅमिडच्या मध्ये आलेला आहे बघा, हा आहे का नाही. द पार्ट ऑफ कॉर्टेक्स रिमेनिंग पेंडंट इन द कशामध्ये बेटा, बिटवीन द रीनल पिरॅमिड, दॅट इज नथिंग बट रीनल काय म्हणतो बघा आपण त्याला क्वॉल्युम्स ऑफ बर्टिनी ऑर्बिटल सुपर रीनल क्वॉल्युम्स, काय म्हणतो त्याला आपण रीनल क्वॉल्युम्स असं म्हणणार. रीनल क्वॉल्युम्स म्हणजे काय, द पोर्शन ऑफ द कॉर्टेक्स विच इज इन द इन बिटवीन द रीनल पिरॅमिड्स. रीनल पिरॅमिडच्या मध्ये जो रिपॅसचा कॉर्टेक्स असतो, कॉर्टेक्सचा पार्ट असतो, त्याला काय म्हणत असतो बेटा आपण बर्टिनी असं म्हणतात, लक्षात ठेवा. नॅरो टिप पिरॅमिड्स इज कॉल्ड एज रीनल पॅपिला. आता बघा हा जो आहे हा झाला बेस ऑफ द पिरॅमिड, हा काय झाला बेटा बेस ऑफ द पिरॅमिड, हा बेस झाला ना पिरॅमिडचा पोर्शन, कारण पिरॅमिड असा राहते ना, तर हा खालचा रुंद आहे म्हणून काय म्हणणार बेस. तर अपेक्स जो आहे ना पिरॅमिडचा, दॅट अपेक्स इज कॉल्ड एज रीनल पॅपिला, काय म्हणत त्याला आपण रीनल पॅपिला. बघा पिरॅमिड्स कॉल्युम्स ऑफ बर्टिनी, याला म्हणतात रीनल कॉल्युम्स, आणि रीनल पिरॅमिडचा बेस झाला, अपेक्स पार्ट जो असणार आहे तो नॅरो असेल, कसं असेल नॅरो आहे निमुळता आहे, याला काय म्हणणार बेटा आपण याला रीनल पॅपिला म्हणायचं, क्लिअर. इट इज कॉल्ड एज रीनल पॅपिला किंवा याला रीनल पॅपिले असं सुद्धा म्हणतात ना, काय म्हणतात रीनल पॅपिले, इट इज अ पॅपिला पॅपिले, ठीक आहे ध्यानात असून द्या. There are several pyramids and renal papilla open into the minor calyx. लक्षात असू द्या. आता इथं थोडासा वेगळा विषय काढण्याचा थोडा प्रयत्न करतो मी तुम्हाला सांगतो. आता हा झाला रीनल पिरॅमिड्स, हा झाला रीनल पिरॅमिड झाला, हा हा काय झाला आपला रीनल पॅपिला, हा झाला काय बेटा आपला डबल रीनल पिरॅमिड, हा झाला डबल काय बेटा रीनल पॅपिला, बरोबर. आता बघा रीनल पॅपिला रीनल पॅपिला आर ओपन इन टू अ दॅट पोर्शन इज कॉल्ड एज मायनर कॅलेस, काय म्हणतात त्याला मायनर कॅलेस, मेजर नाही हा, काय म्हणतात त्याला मायनर कॅलेस म्हणतात, इज दॅट क्लिअर. बघा काय म्हणतो या ठिकाणी आपण, नॅरो टिप ऑफ पिरॅमिड्स कॉल्ड एज रीनल पॅपिला, दे आर सेव्हरल पिरॅमिड्स अँड रीनल पॅपिला ओपन इन टू मायनर कॅलेस, ओके, अँड मायनर कॅलेस आर मेरेज टुगेदर टू फॉर्म अ मेजर कॅलेस. आता मेजर कॅलेस कोणता असं, आता मायनर कॅलेस अजून डबल जाऊन याच्या सारख्याच कशामध्ये मोठ्या पोर्शन मध्ये ओपन होत जाईल, बरोबर. त्याला काय म्हणतो बेटा आपण मेजर कॅलेस, अँड दिस ऑल मेजर कॅलेस, हे सगळे मेजर कॅलेस एकत्र युनायटेड होती अँड दे आर ओपन इन टू पेल्विस, कळलं कशामध्ये ओपन होईल बेटा पेल्विस. पेल्विस मी सांगितलं तुम्हाला नॅरो सॉरी फनेल शेप स्ट्रक्चर इज कॉल्ड एज पेल्विस म्हणतो, बरोबर आहे का. तर इथं अशा प्रकारचे स्ट्रक्चर असतील, दॅट इज मेजर कॅलेक्स, आणि हे जे मायनर कॅलेक्स ओपन इन टू मेजर कॅलेक्स, आणि मेजर कॅलेक्स ओपन इन टू पेल्विस, कळलं तुम्हाला. मग आता अशी किडनी काय करत जाईल, युरिन कुठून बनायला सुरुवात होईल, इकडं कॉर्टेक्स मध्ये फिल्टर होईल, नंतर कशामध्ये ऍड होईल कशामध्ये आपल्या रीनल पिरॅमिड मध्ये, कशामध्ये पिरॅमिड मध्ये, पिरॅमिड मधून कशामध्ये येईल बेटा कलेक्टिंग डक, कलेक्टिंग डक मधून कशामध्ये युरिन कलेक्टिंग डक, युरिन कलेक्टिंग डक मधून कशामध्ये मोठी डक मेजर डक, मेजर डक मधून कशामध्ये येईल बेटा त्या ठिकाणी रीनल पॅपिला, रीनल पॅपिला मधून कशामध्ये येईल बेटा मायनर कॅलेक्स, मायनर कॅलेक्स मधून मेजर कॅलेक्स, मेजर कॅलेक्स मधून पेल्विस, पेल्विस मधून युरेटर, युरेटर मधून युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर मधून युरेथ्रा, कळलं तुम्हाला. अशा प्रकारे फिल्ट्रेशन प्रोसेस कशामध्ये चालते बेटा किडनी मध्ये चालते, लक्षात असून द्या. कळलं तुम्हाला रीनल पेल्विस म्हणजे काय असतं, इट इज ऑल्सो कॉल्ड रीनल सिनस इज फनेल शेप, ओके सगळं शिकवलेलं तुम्हाला. हे रीनल पेल्विस कंटिन्युअस ऍज युरेटर विच लिव थ्रू द किडनी किंवा लिव किडनी थ्रू अ हायलस, लक्षात ठेवा. या रीनल मधून बाहेर येते युरेटर कशा थ्रू बेटा, ह्या हायलस थ्रू बाहेर येते, लक्षात असून द्या. That is the main important portion of the kidney and that lecture showing histology of kidney. हे लेक्चर आपल्याला काय दाखवते बेटा, हिस्टॉलॉजी ऑफ किडनी दाखवते, लक्षात ठेवा. हिस्टॉलॉजी ऑफ किडनी.
एंड दैट इज द स्ट्रक्चर बिहाइंड द नेफ्रॉन्स. हे काय बेटा आपलं नेफ्रॉन्सचं स्ट्रक्चर आहे, लक्षात ठेवा. एकदम छान आणि सुंदर टॉपिक, सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी दिला, स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉन कन्सिस्ट ऑफ अबाउट 4 to 6 centimeter लॉंग वॉल ट्यूब, दैट इज अ रिनल ट्यूब, अँड द बंच ऑफ कॅपिलरी इज कॉल्ड एज ग्लोमेरुलस. लक्षात असून द्या, आपली जी काही नेफ्रॉन असते ती नेफ्रॉन एक लंबी काय बेटा एक ट्यूब असते. काय असते? एक लंबी ट्यूब आहे. कशामध्ये सस्पेंडेड आहे? सस्पेंडेड इन द किडनी. कशामध्ये सस्पेंडेड असते बेटा? किडनी मध्ये सस्पेंडेड असते. किडनी मध्ये सस्पेंडेड असलेली एक लॉंग फाईन अप्रॉक्सिमेटली 4 to 6 centimeter लॉंग ट्यूब इज कॉल्ड ऍज, तिला काय म्हणणार बेटा आपण या ठिकाणी? नेफ्रॉन असं म्हणणार. लक्षात येते, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते? एक रिनल ट्यूब्युल आणि एक काय असते? ग्लोमेरुलस. दॅट ओव्हरऑल पोर्शन इज कॉल्ड ऍज रिनल ट्यूब्युल. काय म्हणणार याला? रिनल ट्यूब्युल. दॅट ओव्हरऑल पोर्शन इज कॉल्ड ऍज रिनल ट्यूब्युल अँड दॅट नेटवर्क इज कॉल्ड ऍज ग्लोमेरुलस. काय म्हणणार त्याला? ग्लोमेरुलस. त्याला ग्लोमेरुलस असं म्हणणार. इज दॅट क्लिअर? इला ग्लोमेरुलस म्हणायचं त्यांना. द वॉल ऑफ रिनल ट्यूब इज मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ एपिथेलियल सेल. या ज्या सगळ्या वॉल्स असणार बेटा ट्यूबवेलची जी वॉल आहे, दॅट वॉल इज अ कंपोज्ड फ्रॉम, कशापासून बनलेली असणार बेटा ही वॉल? दॅट इज कंपोज फ्रॉम सिंपल एपिथेलियल टिश्यू. कशापासून बनलेले आहे? सिंपल सिंगल एपिथेलियल टिश्यू पासून बनलेली. एपिथेलियल टिश्यू आहे, लेअर टिश्यू असते. कशा असते? लेअर टिश्यू असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. इट्स अ प्रॉक्सिमल एंड इज कप लाइक, इट्स कॉल्ड एज बोमन्स कॅप्सूल. सुरुवातीला कशा शेप दिसते बेटा? कप शेप दिसते. दॅट शेप इज नथिंग बट अ बोमन्स कॅप्सूल. त्याला बोमन्स कॅप्सूल असं म्हणतात. समजतंय का? दॅट इज नथिंग बट बोमन्स कॅप्सूल. दॅट इज नथिंग बट ग्लोमेरुलस. अँड बोथ आर कॉल्ड एज मालफिंजियन बॉडी. काय म्हणतात तिला? मालफिंजियन बॉडी. हे बघा, हे जे एवढं स्ट्रक्चर मी ते दाखवतोय बघा तुम्हाला, दॅट द स्ट्रक्चर, एवढं जे स्ट्रक्चर आहे याला काय म्हणणार बेटा आपण? मालफिंजियन बॉडी म्हणणार. समजतंय? काय म्हणाला? मालफिंजियन बॉडी. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे? द नेटवर्क ऑफ द ब्लड कॅपिलरी आणि कोण काय असणार बेटा? कप शेप पार्ट, दॅट इज कॉल्ड एज मालफिंजियन बॉडी. काय म्हणाला आपण? मालफिंजियन बॉडी असं म्हणणार, लक्षात ठेवा. इट इज अ प्रॉक्सिमल, कळाले पर्यंत. समजतंय? द कप शेप पार्ट, प्रॉक्सिमल कप शेप पार्ट इन द नेफ्रॉन इज कॉल्ड एज बोमेन्स कॅप्सूल. इन विच द नेटवर्क ऑफ द कॅपिलरी आर सिच्युएटेड अँड द इट इज कॉल्ड एज ग्लोमेरुलस. Network of the capillary is called as glomerulus. Cup shape part is called as Bowman's capsule. Network of the capillary in the Bowman's capsule is both are collectively called as malfunction body. Clear? Okay. Then the other side is not clear. The glomerulus and Bowman's capsule both are collectively called as. Kya manar beta apan tela? Renal capsule or malfunction body. Clear? Ata kare apne na? Lakshana. It is about 200 micrometer in diameter. लक्षात घ्या, जवळपास 200 micrometer diameter असतो अशा प्रकारचा. याचा जो डायमीटर असणार, तो डायमीटर किती असणार बेटा? जवळपास 200 micrometer एवढ्या पर्यंतची काय असते? डायमीटर असते, लक्षात ठेवा. चलो अब हम पहिले बात करेंगे. अभी बड़ा हमने मालफिंजियन बॉडी के बारे में पढ़ा, तो अभी बात करेंगे ग्लोमेरुलस के बारे में. इसके बारे में पढ़ेंगे बेटा अभी? ग्लोमेरुलस के बारे में हम पढ़ेंगे. ग्लोमेरुलस क्या होता है? ठीक आहे, नेटवर्क आहे ना त्याला ग्लोमेरुलस म्हणतात. अजून खाली डोलचा डायग्राम घेतला म्हणजे काय होईल तुम्हाला कळून सगळ्या, म्हणून डोलचा डायग्राम घेतला. चला, ग्लोमेरुलस क्या होता है? इट इज अ बंच ऑफ स्मॉल कॅपिलरी लाइंग इन द बोमेन्स कॅप्सूल. जे कप शेप पार्ट होगा बेटा, तर कप शेप पार्ट मध्ये काय असेल? तर कप शेप पार्ट मध्ये नेटवर्क असणार आहे. कशाचं नेटवर्क बेटा? आपल्या तर ब्लड कॅपिलरीचं एक नेटवर्क असेल. अँड दॅट ब्लड कॅपिलरी नेटवर्क इज नथिंग बट ग्लोमेरुलस. त्याला काय म्हणणार आहे? ग्लोमेरुलस असं म्हणणार, लक्षात ठेवा. मग ते जे नेटवर्क आहे, ते नेटवर्क बनलेलं कशापासून असणार, लक्षात ठेवा. तर दिस नेटवर्क इज कंपोज फ्रॉम. ते नेटवर्क कशापासून बनलेलं आहे? तर दिस नेटवर्क इज कंपोज्ड फ्रॉम, ते नेटवर्क बनलेलं असणार बेटा, द नेटवर्क ऑफ इनकमिंग आर्टरी अँड आउट गोईंग आर्टरी. कळलं तुम्हाला? एक इनकमिंग म्हणजे आतमध्ये येणारी, आउट गोईंग म्हणजे कुठं बाहेर जाणारी, यांच्यापासून येणारी एक नेटवर्क फ्रेम बनली. काय बनली? एक नेटवर्क फ्रेम बनली. आणि त्या नेटवर्क फ्रेम पासून बनले त्याला आपण ग्लोमेरुलस. काय म्हणलेलं त्याला? ग्लोमेरुलस. अँड दॅट नेटवर्क इज कॉल्ड एज ग्लोमेरुलस. समजतंय? या ग्लोमेरुलस मध्ये इंटरनल आतमध्ये येणारी जी आर्टरी आहे तिला म्हणत असतो आपण एफरंट आर्टरी. काय म्हणतो आपण? एफरंट आर्टरी. अँड द आउटकमिंग आर्टरी विच लिव्ह थ्रू द ग्लोमेरुलस,
किंवा दिस यूज द मोमेंट्स कॅप्सूल, जी मोमेंट्स कॅप्सूल मध्ये एंटर करेल दॅट इज एफरंट, जी मोमेंट्स कॅप्सूल मधून बाहेर जाईल ती काय असणार बेटा एफरंट आर्टिकल्स. And the both diameters of afferent and efferent arterioles are the change. Afferent arterioles have large diameter as compared to efferent arterioles. लक्षात ठेवतंय दोघांमध्ये पाहा तुम्ही छोटी कोणती वाली दिसतीये तुम्हाला efferent arterioles कशी दिसतीये छोटी दिसतीये है का नाही आणि afferent arterioles कशी दिसतीये बघा तुम्हाला मोठी दिसतीये बरोबर आहे दोघांच्या डायमीटर मध्ये फरक आहे मग आता काय होणार ई मोठी आहे ही छोटी आहे मग मोठी ना ब्लड जास्त दिलं छोटी मधून ब्लड जाणार नाही त्याच्यामुळे इथं काय क्रिएट होईल प्रेशर क्रिएट होईल काय क्रिएट होईल प्रेशर बरोबर आहे का नाही मला मोठी पाईप ना मोठ्या पाईप ना काय चालवलं पाणी चालवलं पुढे छोट पाईप छोटा केलं तर काय क्रिएट होईल प्रेशर आहे का नाही आपल्याला पाहा ना तुम्ही गाडी धुवायची असेल तर पाईपचं काय करतो आपण डायमीटर लहान करतो धार कशी उडती मोठा करतो असतो पुढे मोठ्याने उडते जेवढं पाम फाडलं की मोठ्याने उडत असं आहे का नाही नाही जेवढं बारीक केलं तेवढं कसं वाढते जास्त स्प्रेअर स्प्रे असतो आपला स्प्रे बारीक केलं आहे की नाही लक्षात ठेवा दॅट इज द कन्सेप्ट म्हणजे मी विचारलं तुम्हाला व्हॉट इज द आर्टरियोल्स वगैरे हे काय तुम्ही असं मी सांगायचं तर दॅट इज नॉट पॉईंट दॅट इज द पॉईंट याच्यात कोणतं प्रेशर केलं त्या प्रेशर इज नोन एज हायड्रोस्टॅटिक प्रेशर कोणतं प्रेशर असतं बेटा हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतं ध्यानात ठेवा द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज अ क्रिएट इन द ग्रोमेरुला ड्यू टू डिफरन्स बिटवीन द एफरंट अँड इफरंट आर्टरियोल डायमीटर कळलं दोन्ही आर्टरियोल्स मध्ये असलेल्या डायमीटरच्या डिफरन्स मुळे त्या ठिकाणी काय केलं जाते बघा लक्षात ठेवा यांच्यामध्ये प्रेशर क्रिएट होतं हायड्रोस्टॅटिक प्रेशर अँड दॅट प्रेशर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द अल्ट्रा फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड आणि तेच प्रेशर गरजेचं आहे कशासाठी बेटा अल्ट्रा फिल्ट्रेशन ऑफ ब्लड ब्लडला फिल्टर करण्यासाठी गरजेचं आहे कारण या ठिकाणच्या ज्या ब्लड वेसल्सच्या ज्या वॉल्स असतात या कशा असतात चाळणी नुमा सबस्ट्रक्चरच्या असतात चाळणी नुमा म्हणजे काय त्याच्यामध्ये बारीक बारीक पोडोसाइट सेल असतात कोणत्या सेल असतात पोडोसाइट सेल ज्या पोडोसाइट सेल काय करतात त्या म्हणजे छिद्र असते पोडोसाइट म्हणजे पोर असतात त्या पोर इज कॉल्ड फिल्ट्रेशन पोर त्या पोरला काय म्हणतात फिल्ट्रेशन पोर ते सांगतो मी तुम्ही टेन्शन घेऊ नका इथं फिल्ट्रेशन पोर असते छिद्र असते मला इथं प्रेशर क्रिएट झालं पोर आहे की जे पोर परमिएबल टू वॉटर आहे आणि वॉटर सोल्युबल क्वांटिटी आहे काय परमिएबल टू वॉटर आहे वॉटर सोल्युबल क्वांटिटी हे कुठले पोरचे परमिएबल टू वॉटर अँड वॉटर सोल्युबल क्वांटिटी इम्परमिएबल टू प्रोटीन प्रोटीनला काय नाही परमिएबल नाही ते लक्षात ठेवा तुम्ही इथं प्रेशर क्रिएट झालं तर मग काय होऊन जाईल की जे परमिएबल आहे ते चाललं ते तिकडं आणि जे इम्परमिएबल त्याच्यातच राहील आणि बाकी तिकडं चाललं ते कळलं तुम्हाला म्हणजे इथून बाहेर वॉटर चाललं गेलं इथून बाहेर कार्बन डायऑक्साईड चाललं गेला इथून बाहेर ऑल द थिंग्स अमोनिया असेल सगळे सगळे युरिया असेल युरिक ऍसिड असेल त्याच्यानंतर पुन्हा सॉल्ट असेल सगळे सगळे मटेरियल ग्लुकोज असेल सगळं टोटल इकडे काय होऊन गेलं सोल्युबल वॉटर सोल्युबल पास होऊन गेलं इन सोल्युबल इकडे गेलं कळलं तुम्हाला म्हणजे इथं अल्ट्रा फिल्ट्रेशन झालं काय झालं अल्ट्रा फिल्ट्रेशन तर ग्लोमेरुलसचं फंक्शन काय प्ले द अल्ट्रा फिल्ट्रेशन समजलं तुम्हाला काय फंक्शन आहे प्ले द अल्ट्रा फिल्ट्रेशन तुम्हाला जर विचारलं वेअर डज अल्ट्रा फिल्ट्रेशन टेक प्लेस इन द ग्लोमेरुलस कळलं कुठं होते ग्लोमेरुलस समजते बेटा ह्युमन फिजियोलॉजी खूप इंटरेस्टिंग असते फक्त त्याला एंट्रेस सांगता गेलं पाहिजे व्यवस्थित काय म्हणतोय कॅपिलरी ऑफ कॅपिलरी वॉल इज फेनेस्ट्रेट All capillary routing, sorry, can you remember? Reunite and to form a efferent arteriole that leaves through the cup cavity, which is called a Bowman's capsule. The answer is that the whole cell is a Webler capillary. If efferent arteriole is open, then it becomes a framework. Then it becomes a double united. Do you understand? If it becomes a double united, then it becomes a efferent arteriole. Afferent arteriole center करते, efferent arteriole क्या होते, leave होते, बाहर जाते, कळलं? Diameter तो कळलं तुम्हाला फरक, diameter दोघांमध्ये change असतो, important for ultra filtration, diameter कोणतं pressure बनवते, hydrostatic pressure, समजलं तुम्हाला? लक्ष द्या, चला, Bowman's capsule के बारे में पढ़ेंगे, अभी किसके बारे में बेटा? Bowman's capsule, Bowman's capsule कोणता इतर आहे? हा वाला जो दिसतोय ना हा वाला हा पोर्शन जो आहे हा वाला याला काय म्हणणार तुम्ही बोमॅन्स कॅप्सूल काय म्हणणार याला बोमॅन्स कॅप्सूल म्हणणार लक्षात बोमॅन्स कॅप्सूल काय इट इज अ कप लाईक स्ट्रक्चर हॅव्हिंग डबल वॉल दोन वॉलचं स्ट्रक्चर आहे कुठे डबल वॉल बेटा डबल वॉल म्हणते ही एक आहे इनर वॉल ही कोणती वॉल आहे इनर वॉल आणि ही कोणती आहे आउटर वॉल डबल वॉलचं स्ट्रक्चर आहे की नाही मग
आहे ना, किती वाल स्ट्रक्चर बेटा आहे, डबल वाल स्ट्रक्चर आहे. थोडं रफ करू तुम्ही याला, इकडं सुंदर दिसलं पाहिजे ते स्ट्रक्चर. मग काय म्हणलं आपण या ठिकाणी, एक छोटासा कन्सेप्ट आहे, डबल वाल्स आहे. द कंपोज फ्रॉम स्क्वॅमस एपिथेलियम, याच्या वॉल आहे ह्या कशापासून बनलेल्या आहे बेटा, स्क्वॅमस एपिथेलियम पासून बनलेला आहे. स्क्वॅमस एपिथेलियम, आपण हे सगळं ह्युमन फिजियोलॉजीचं चॅप्टर आहे, स्टडी ऑफ अॅनिमल टाईप, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, शिकणार आहे लक्षात ठेवा सगळं डिटेलमध्ये. टिश्यू वगैरे काय असतात, कसे असतात, किती प्रकारचे टिश्यू प्रेझेंट आहे, सगळं डिटेलमध्ये शिकणार लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये लक्ष तुम्हाला कोणतं म्हणा, स्क्वॅमस एपिथेलियम. आउटर वॉल इज कॉल्ड एज पॅराइटल अँड इनर वॉल इज कॉल्ड एज व्हिसरल लेअर. लक्षात ठेव, याच्यामध्ये दोन प्रकार असतात लक्षात. आउटर वॉलला काय म्हणतो बेटा आपण पॅराइटल लेअर, आणि इनर वॉलला काय म्हणतो बेटा आपण व्हिसरल लेअर. तर बघा, ही जी इनर वॉल आहे तिला काय म्हणतो बेटा आपण या ठिकाणी व्हिसरल लेअर असतो, काय म्हणणार, व्हिसरल लेअर. आणि जी आउटर वॉल आहे काय म्हणतो बेटा आपण पॅराइटल लेअर. समजतंय, एक आहे इनर वॉलला काय म्हणणार आहे व्हिसरल, आणि आउटर वॉलला काय म्हणणार आहे पॅराइटल. देर इज अ स्पेस, it's called as capsular space or urinary space between the two wall. External wall and internal wall mein to space present hai, that space is nothing but capsular space. kya matlab dila, capsular space. It is also called as urinary space. ani yacha madhe kay kela to initial urine form hote, kasa initial urine. initial urine kontha aste ki jyat sagla content mahatvacha asta, tirun kay kay filter hote, glucose, fructose, एन्झाइम्स, विटामिन्स, मिनरल्स, आयन्स, बरोबर आहे, ऑल वॉटर सोल्युबल कॉन्टेंट, हे सगळेच बॉडीच्या बाहेर टाकणे काय आपल्याला नाही ना. त्याच्यामुळे हे पार्ट इथं बनत आहे, तर हे इनिशियल युरिन बनतात, हे इनिशियल युरिन म्हणतात. याला म्हणतात इनिशियल युरिनला म्हणतात विदाउट प्लाझ्मा प्रोटीन प्लाझ्मा. काय म्हणतात त्याला, विदाउट प्लाझ्मा प्रोटीन ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय असतं, इनिशियल युरिन इथं बनतो. कारण त्यात फक्त कोण फिल्टर होत नाही, प्लाझ्मा प्रोटीन फिल्टर होत नाही, बाकी प्लाझ्मा मधलं सगळं मटेरियल काय होऊन जातं, फिल्टर होऊन जातं. हे ब्लड विदाऊट आरबीसी अँड प्लाझ्मा प्रोटीन, कळलं, गेलं का म्हणायचं, हेच काय काय बेटा, ब्लड विदाऊट आरबीसी अँड प्लाझ्मा, म्हणजे विदाऊट ब्लड सेल अँड प्लाझ्मा प्रोटीन, विना ब्लड सेल्स अँड प्लाझ्मा प्रोटीनचं ब्लड म्हणजे कोण असतं, इथं फिल्टर झालेलं युरिन. कळलं तुम्हाला, लक्षात ठेवा एवढं कॉन्टेंट त्याच्यामध्ये महत्वाचे आहे. समजतंय का, मग हे कॉन्टेंट सगळे बॉडीच्या बाहेर टाकणे का आपल्याला, ते वापस काय करणं म्हणून रिअब्सॉर्ब करावं लागतील. काय करावं लागतील, रिअब्सॉर्ब करावं लागतील, लक्षात ठेवा. आता ते रिअब्सॉर्प्शन कसं होईल, ते रिअब्सॉर्प्शन डिपेंड असेल आपल्या बॉडीत कोणता सबस्टन्स जास्त आहे, कोणता सबस्टन्स कमी आहे. आपल्या बॉडीत जर ग्लुकोज जास्त आहे ऑलरेडी, तर युरिन मध्ये इकडे मग बाहेर काढलेला ग्लुकोज आपण डबल रिअब्सॉर्ब करू का, नाही. मग डायबिटीस असलेल्या पेशंटच्या ब्लड मध्ये ग्लुकोज ऑलरेडी जास्त आहे, मग त्याच्यामधला युरिन जेव्हा बनलेला ग्लुकोज बाहेर जाताना तो वापस रिअब्सॉर्ब होईल का, नाही. म्हणून त्याच्या युरिन मध्ये ग्लुकोजचं लेवल कशी राहते जास्त. कळलं तुम्हाला, आहे का नाही कन्सेप्ट क्लिअर आला का. एखाद त्याच्या बॉडीमध्ये समजून कॅल्शियम जास्त आहे, त्याच्या युरिन मध्ये कॅल्शियम कसं राहील, जास्त राहील. समजलं, म्हणजे जी कॉन्टेंट आपल्या बॉडीमध्ये जास्त तो कॉन्टेंट युरिन मध्ये कसा असतो, जास्त. समजलं तुम्हाला. आता त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला झाला डिसीज, आपला डिसीज झालाय का, तर डॉक्टर हे टेस्ट केल्यापेक्षा युरिन टेस्ट करते पहिले, बरोबर आहे की नाही. त्यांना काय खालं माऊथनं याच्यापेक्षा युरिन मध्ये काय हे महत्वाचं आहे, कळलं. या दोन महत्वाच्या गोष्टी आहे, एक्सक्रीट सिस्टम खूप गरजेची बाबा, लाइफ लॉग खूप महत्वाची आहे. कळलं एकपर्यंत, कॅप्सुलर स्पेस म्हणजे काय असतं, तर स्पेस इन द ग्लोमेरुलर कॅव्हिटी, या फॉर गोमन्स कॅप्सुल मधून स्पेस याला काय म्हणतो आपण, कॅप्सुलर स्पेस. त्यानंतर एवढं कॅप्सुलर स्पेस, नंतर कोणती बेटा, विसरल लेअर. इनर लेअरला काय म्हणतो आपण बेटा, विसरल लेअर. तर विसरल लेअर मध्ये काय म्हणते बेटा, इट इज अ स्पेशल टाइप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियल सेल इज कॉल्ड एज पोडोसाइट सेल. इथं असतात बघा पोडोसाइट, पहा या दाखवलेल्या सेल इथे आहे का, या कोणत्या सेल बेटा, पोडोसाइट सेल. काय, पोडोसाइट सेल, स्पेशल टाइप ऑफ सेल प्रेझेंट इन द विसरल लेअर ऑफ द बोमन्स कॅप्सूल. बोमन्स कॅप्सूल ची विसरल लेअर, ही कोणती लेअर आहे, पॅराइटल लेअर. तर पॅराइटल लेअर ऑफ बोमन्स कॅप्सूल विसरल लेअर ऑफ वुमन्स कॅप्सूल आहे. कोणती बेटा, ही विसरल लेअर ऑफ वुमन्स कॅप्सूल. तर विसरल लेअर मध्ये स्पेशल टाइप ऑफ सेल असतात, म्हणतो पोडोसाइट सेल. कोणत्या, पोडोसाइट सेल, लक्षात ठेवा. अँड हॅव्हिंग अ फूट लाईक पेडिकल, त्याच्यामध्ये काय असतं, फूट लाईक काय असतं, त्याला पेडिकल प्रेझेंट असतं, लक्षात ठेवा. अँड दिस पोडोसाइट आर क्लोज इन कॉन्टॅक्ट विथ द वॉल ऑफ द कॅपिलरी ऑफ द ग्लोमेरुलस. या सेल डायरेक्ट कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, वॉल्स ऑफ कॅपिलरी. या ब्लड कॅपिलरी निघाल्या,
या झालं पोडोसाइट सेल. या पोडोसाइट सेल कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात बेटा, या ब्लड कॅपिलरीच्या वॉलच्या कशामध्ये असतात, कॉन्टॅक्ट मध्ये असतात. आणि याच्यामुळे काय होते बघा, लक्षात ठेवा, ड्यू जेव्हा प्रेशर अप्लाय होत याच्या वॉल्स असणार आहे, त्या वॉल्स मध्ये काय असतं बेटा, छोटस फिल्ट्रेशन स्लीट असते. काय असते बेटा, फिल्ट्रेशन स्लीट. त्यांना असून त्या सगळेजण ध्यानात तेव्हा एक महत्वाचा जी कोणती लेअर बेटा, विसरल वॉल कन्सिस्ट ऑफ अ स्पेशल टाइप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियल सेल इज कॉल्ड एज पोडोसाइट. ओके, दिस पोडोसाइट आर फॉर क्लोज इन कॉन्टॅक्ट विथ द कॅपिलरी ऑफ द ग्लोमेरुलस एंड देयर अ स्मॉल स्लीट इज कॉल्ड एज फिल्ट्रेशन स्लीट. म्हणजे छोटे छोटे त्या ठिकाणी पोर असतात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज फिल्ट्रेशन पोर. काय म्हणतात लाल नॉर्मल बेटा, फिल्ट्रेशन पोर, युरिन फिल्ट्रेशन पोर म्हणतात त्याला. काय म्हणतात, युरिन फिल्ट्रेशन पोर. आणि ते जे युरिन फिल्ट्रेशन पोर असतात ते कशामध्ये प्रेझेंट असते बघा, लक्षात ठेवा, ही एक पोडोसाइट सेल, ही एक पोडोसाइट सेल, हिच्यामध्ये फुटला एक अपेंडिजस, हिच्यामध्ये फुटला एक अपेंडिजस डायरेक्टली कनेक्टेड विथ द वॉल्स ऑफ बोमन, सॉरी वॉल्स ऑफ ग्लोमेरुलस, ग्लोमेरुलर कॅपिलरीच्या वॉल सोबत कनेक्टेड असतात. आणि यांच्यामध्ये स्पेस प्रेझेंट, दोघांच्या मध्ये ऍडजेसंट पोडोसाइट सेल मध्ये स्पेस असतो, अँड दॅट स्पेस इज नथिंग बट फिल्ट्रेशन स्लीट. कळलं तुम्हाला, त्याला काय म्हणत असतो आपण, फिल्ट्रेशन स्लीट. ज्याच्यामधून काय फिल्टर होते बेटा, युरिन फिल्टर होते. त्या फिल्टरला अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणतात. काय म्हणतात, अल्ट्रा फिल्ट्रेशन. व्हाय इट इज कॉल्ड, व्हाय इट इज दस, व्हाय इट इज नॉट कॉल्ड बाय फिल्ट्रेशन ओनली, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्ट्रा फिल्ट्रेशन. त्याला अल्ट्रा फिल्ट्रेशन का, बिकॉज इट इज अ मायक्रोस्कोपिक फिल्ट्रेशन. कसं असतं बघा, खूप मायक्रोस्कोपिक फिल्ट्रेशन, स्मॉल लेवलला होणार फिल्ट्रेशन, त्याच्यामुळे काय म्हणणार बेटा आपण, अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हणणार. ठीक आहे, तुम्हाला जर विचारलं ना फर्स्ट स्टेप ऑफ युरिन फॉर्मेशन काय असतं, अल्ट्रा फिल्ट्रेशन. पहिली स्टेप युरिन फॉर्मेशनची कोणती असते, अल्ट्रा फिल्ट्रेशन असते, लक्षात ठेवा. मला असं वाटते, आय होप की तुम्हाला हे कळत असेल. नसेल कळत तर मग तो तुमच्या कशाचा दोष असावा, बुद्धीचा दोष असावा, लक्षात ठेवा. बुद्धीचा नाही, बुद्धीचा दोष असावा, लक्षात ठेवा. आता बघा, लक्षात ठेवा, महत्वाचा विषय काय येतो बघा, कुठे गेला आपल्याला, विसरल लिहर झाली आपल्या. आता बघू आपण कोणती लिहर बेटा, पॅराइटल लिहर, म्हणजे बाहेरची आहे ना. पॅराइटल लिहर वॉल इज थिन असते, कन्सिस्टिंग ऑफ सिंपल स्क्वॅमस एपिथेलियल, स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू पासून बनलेली आहे. इट कंटिन्यूअस टू द नेक, यानी मालफिंजन बॉडी. बघा, ही झाली ग्लोमेरुलस, इथं काढली मालफिंजन बॉडी. का कळलं तुम्हाला, आता कोणती बॉडी झाली, याला म्हणणार आपण काय, बोमेन्स कॅप्सुल. याच्या आतमध्ये नेटवर्क ऑफ द कॅपिलरी, याला म्हणलं ग्लोमेरुलस. ही झाली एफ्रंट, ही झाली इफ्रंट आर्टेरियोल्स, बरोबर आहे. आणि यात हे झालं पूर्ण मालफिंजन बॉडी. तर ही झाली कोणती लेअर बेटा, ही ही वाली कोणती आहे आपली, विसरल लेअर. तर ही कोणती वाली लेअर बेटा, पॅराइटल लेअर. आता पॅराइटल लेअर इज लेटर कन्वर्टेड इन नेक, नेक म्हणजे हा पोर्शन. कळलं तुम्हाला, नेक इज द पोर्शन ऑफ मालफिंजन बॉडी. कळलं तर, मालफिंजन बॉडीचा हा काय पोर्शन आहे, लॅटर विच इज फॉर्म. नंतर लगेच हा नेक काय फॉर्म करेल बेटा, प्रॉक्सिमल कॉन्वोलुटेड ट्यूब्युल. कळलं तुम्हाला, काय फॉर्म करेल, प्रॉक्सिमल कॉन्वोलुटेड ट्यूब्युल. तुम्ही पाहिलं असं दिलं, प्रॉक्सिमल कॉन्वोलुटेड ट्यूब्युल. कळलं, कळलं डबल ते सांगतो मी, तू टेन्शन घेऊ नका, तरी सांगून घेऊ डबल, काही प्रॉब्लेम नाही. ध्यान द्या, कितपर्यंत लक्ष बसून द्या. एवढं कळलं नाही का तुम्हाला, एवढं कळलं आलेलं आहे. आता आपण एक छोटासा कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करूया, थोडं बोलू आपण आणि नंतर मग कलर करू. मग पॅराइटल वॉल इज अ थिन कन्सिस्ट स्वामस बेटर टिश्यू नेक बरोबर, अँड द वॉल इज मेड अप ऑफ सिलिएटेड एपिथेलियम. सिलिएटेड म्हणजे तिच्यावर काय प्रेझेंट असेल बेटा, सिलिया प्रेझेंट असेल, लक्षात ठेवा. द नेक लीड्स टू फॉर्म अ प्रॉक्सिमल कॉन्वोलुटेड ट्यूब्युल. हे जी नेक असणार आहे कशाची बेटा, आपल्या नेक ऑफ द मालफिंजन बॉडी काय बनवून टाकेल बेटा, प्रॉक्सिमल कॉन्वोलुटेड ट्यूब्युल. इकडे लक्ष द्या सगळेजण, दॅट इज द मालफिंजन बॉडी. हा जो आहे पोर्शन, इट इज कॉल्ड एज फर्स्ट कॉइल डक्ट म्हणतो आपण, फर्स्ट कॉइल ट्यूब्युल. काय म्हणतात आपण, फर्स्ट कॉइल ट्यूब्युल. इट इज कॉल्ड एज पीसीटी, याला काय म्हणतात, पीसीटी. पीसीटी म्हणजे काय बेटा, प्रॉक्सिमल कॉन्वोलुटेड ट्यूब्युल. कॉन्वोल्युशन म्हणजे फोल्ड, कॉन्वोल्युटेड म्हणजे काय, फोल्ड. सुरुवातीचे फोल्डला होतात पीसीटी, प्रॉक्सिमल कॉन्वोलुटेड ट्यूब्युल. नंतर बघा, प्रॉक्सिमल कॉन्वोलुटेड ट्यूब्युल डीप जातो मिडुला मध्ये. हे कुठे बळ आहे, कॉर्टेक्स, किडनीचं कॉर्टेक्स झालं ना. ओके, हे कशामध्ये, कॉर्टेक्स मध्ये. हा कशामध्ये एंटर करतो, मिडुला मध्ये, आणि डीप खाली जातो. लॅटर टर्न यू शेप, कसा टर्न होतो बेटा, यू शेप, अँड अगेन बॅक टू द कॉर्टेक्स ऑफ द किडनी. तर हे जे हेअरपिन लाईक स्ट्रक्चर आहे, यू टर्न मॉडेल जे आहे, या यू टर्नला म्हणतात लूप ऑफ हेनले. काय म्हणतात त्याला, लूप ऑफ हेनले. तर या लूप ऑफ हेनलेला पण दोन पार्ट असतात. इकडचा जो पार्ट याला म्हणतात डिसेंडिंग लिंब. काय म्हणतात, डिसेंडिंग लिंब. आणि इकडचा जो पार्ट याला म्हणतात असेंडिंग लिंब.
हा डिसेंडिंग लिंब हा असेंडिंग लिंब आणि याच्यावरती नेटवर्क ऑफ द कॅपिलरी याच्यावरती काय असते बेटा नेटवर्क असते कॅपिलरीज ब्लड कॅपिलरीची विच इज कम्स फ्रॉम द इफरंट आर्टरियोज जी कशापासून आलेली असते इफरंट आर्टरियोज बघा ही झाली एफरंट आर्टरियोज ही झाली इफरंट आर्टरियोज अँड द इफरंट आर्टरियोज आर क्वाइल द सराउंडिंग द नेफ्रॉन बरोबर आहे की या नेफ्रॉनच्या सराउंडिंग मध्ये काय झालेली क्वाइल झालेली आहे आणि या ठिकाणी जी कॅपिलरी बनलेली आहे That network of the capillary is called as peritubular capillary. काय म्हणतात peritubular capillary असं म्हणतात and it is nothing but vasa recta. काय म्हणतात तिला vasa recta म्हणतात लक्षात असू द्या. That capillary is known as vasa recta. समजतंय? That is the vasa recta. Later, the loop of Henle also comes into the cortex of the kidney and again convoluted fold. That convolution is called as DCT. काय म्हणतो बोला याला? DCT. यानि distal convoluted tubules, which later again emerge into the medulla of the kidney. Medulla मध्ये enter करते and open into the urine collecting duct. Juxta glomerular apparatus and types of nephron एवढं झालं की तुम्हाला तुमच्या घरी पाठवून देईल लक्षात ठेवा ठीक आहे नंतर मग मी माझ्या घरी जाईल तुम्ही कोणाच्या घरी जाता तुम्ही आधी तुम्ही पाहा का तुम्ही कोणाच्या घरी जाता ठीक आहे कळलं तुम्हाला इथपर्यंत काय बघणं बेटा आपल्याला आता प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब इथपर्यंत अडचण नाही ना आता वाचल्यावर कळलं ना तुम्हाला आता हे नोट्स वाचले की क्लियर बोला मला वाचल्यावर कळून जाईल ना नक्की ना चला नेक्स्ट पॉइंट आपण बोलायचं लक्ष ठेवा ठीक नेक्स्ट पॉइंट काय बेटा आपला प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब इज अ हायली कॉइल्ड पार्ट ऑफ द नेफ्रॉन सुरुवातीचा जो कॉइल्ड पार्ट असतो नेफ्रॉन दॅट सुरुवातीच्या कॉइल्ड पार्टला काय म्हणतो बेटा आपण प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब असं म्हणतो लक्षात ठेवा इट इज अ इनिशियल कॉइल्ड पार्ट बघा इकडे वरती पण माल फिंजन बॉडी आहे सुरुवातीचा जो कॉइल्ड पार्ट आहे दॅट इज द इनिशियल कॉइल्ड पार्ट Clear it? It is called as PCT. लक्ष द्यायला काय म्हणणार आपण पीसीटी असं म्हणणार लक्षात ठेवा आणि हा जो पीसीटी आहे हा कशाला लाईन असतो बेटा इट इज लाईन बाय क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू कशाला बेटा क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू अँड इन विच द ब्रश बॉर्डर याच्यामध्ये काय प्रेझेंट असते बेटा ब्रश बॉर्डर काय असते प्रेझेंट असते ब्रश बॉर्डर एपिथेलियम म्हणतात त्याला व्हॉट इज ब्रश बॉर्डर एपिथेलियम लुक लाईक दिस इट इज अ लेअर्ड एपिथेलियम हे कोणते एपिथेलियम बेटा लेअर्ड एपिथेलियम अँड विच इन विच ब्रश बॉर्डर लाईक स्ट्रक्चर अशा प्रकारचं काय असते ब्रश बॉर्डर लाईक स्ट्रक्चर काय असतं आतमधन प्रेझेंट असणार इजी फॉर रीअब्सॉर्प्शन कशासाठी असतं बळा होते रीअब्सॉर्प्शन साठी असं लक्षात ठेवा इट इज सराउंडेड बाय द पेरिटिब्युलर कॅपिलरी म्हणजे इकडून आलेली जी काही डिफरंट आर्टरियोल्स असते ती डिफरंट आर्टरियोल्स याच्या भोवती काय झाली असते बेटा वाईड झालेली असते काय झाली असते बेटा अशी वाईड झालेली असते म्हणजे इट इज एक्सटर्नली कवर्ड बाय द capillary blood capillary which is comes from the efferent arterioles and it is called as a peritubular capillary kya matlab hai peritubular capillary asa matlab lakshat theva and it is important for the selective reabsorption kalla tumhala ki pct madhe maximum material cha kay kele jata reabsorption kele jata je essential material sudha apan kay kele hota absorb kele hota kalla tumhala हे ऍब्झॉर्प्शन कसं होईल बेटा दिस ऍब्झॉर्प्शन टेक्स प्लेस बाय द सिंपल डिफ्युजन कसं होईल बेटा सिंपल डिफ्युजन अँड सम काइंड ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ऍक्टिव्ह डिफ्युजन कळलं तुम्हाला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणून आपण त्याला काही पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट ना विरम काही कसं होईल बेटा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ना मी लक्षात ठेवा ध्यान द्या द फिल्ट्रेट फ्लो स्लोली रिमेन्स द पीसीटी इज अ लॉंगर ड्युरेशन लक्षात ठेवा जास्त प्रमाणात जे फिल्टरिंग फिल्ट्रेट होऊन आलेले ते सगळ्यात जास्त टाइम कशामध्ये घेतो तर पीसीटी मध्ये घेतो कशामध्ये घेतो पीसीटी तुम्हाला विचारलं जाईल वेन अ ब्लड फिल्टर इन द किडनी द फिल्ट्रेट फॉर्म इन द मालफिंजन बॉडी आर स्टोर्ड फॉर लॉंगर ड्युरेशन इन कशामध्ये स्टोअर केलं जातं प्रॅक्टिसिटी प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब जिथे काय होत असतं सिलेक्टिव्ह रीअब्सॉर्प्शन सिलेक्टेड मटेरियल काय केलं जातात रीअब्सॉर्ब केलं जातं त्याला म्हणतात सिलेक्टिव्ह रीअब्सॉर्प्शन लक्षात ठेवा दिस इन्शुअर दॅट
अ रीअब्सॉर्प्शन ऑफ मॅक्सिमम नंबर्स ऑफ युजफुल मॉलिक्यूल्स. जास्त प्रमाण त्या ठिकाणी काय राहील, फिल्ट्रेट प्रेझेंट राहील, त्याच्यामुळे जास्तीत जास्त मटेरियल काय केलं जातं, रीअब्सॉर्ब केलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा पोर्शन कोणता आहे बेटा आपला, लूप ऑफ हेनली. दॅट इज नथिंग बट लूप ऑफ हेनली. काय बेटा लूप ऑफ हेनली, काय हा लूप ऑफ हेनली, थोडासा नॅरो असतो. लूप ऑफ हेनली इज नॅरोइश. कळलं तुम्हाला आता, हा जो पोर्शन मी या ठिकाणी काढला आहे, कोणता पोर्शन काढलाय बेटा, हा लूप ऑफ हेनले. दिस इज द पोर्शन फ्रॉम दिस साइड टू इथपर्यंत, इथून इथपर्यंत जो पोर्शन आहे याला काय म्हणतो बेटा आपण, लूप ऑफ हेनले असं म्हणतो. लक्षात ठेवा. आता बघा, लूप ऑफ हेनले किंवा हेनलेज लूप, तुम्ही काही म्हणा, काय म्हणसान, लूप ऑफ हेनले, हेनलेज लूप. इट इज अ यू शेप आहे. कोणत्या शेपचा आहे, यू शेप. इट इज अ यू शेप, अ ट्यूब हॅविंग डिसेंडिंग लिंब अँड असेंडिंग लिंब. हा डिसेंडिंग लिंब आणि हा असेंडिंग लिंब, कळलं. डिसेंडिंग लिंब कोणता आहे, अलीकडं थोडा खाली काढला इकडून, तर हा कोणता आहे डिसेंडिंग लिंब, हा कोणता आहे असेंडिंग लिंब, हा डिसेंडिंग, हा असेंडिंग. कळलं तुम्हाला. मग लूप ऑफ हेनले मध्ये किती सेक्शन, दोन, एक डिसेंडिंग लिंब, एक असेंडिंग लिंब. क्लियर. आता बघा काय म्हणतो आपण या ठिकाणी, डिसेंडिंग लिंब इज थिन वॉल. हा डिसेंडिंग लिंब कसा असतो बेटा, थिन वॉल असतो, एकदम त्याची वॉल कशी असते, एकदम पातळ असते. डिसेंडिंग लिंब इज थिन वॉल अँड परमिएबल टू वॉटर. मी आरो देतो, अंगाळतो काय बेटा, H2O. कळलं तुम्हाला, याच्यातून बाहेर काय जातं बेटा, वॉटर. परमिएबल टू वॉटर बिकॉज इट इज अ थिन वॉल अँड लाईन बाय सिंपल स्क्वॅमस इपिथिलियम. कशाने बनलेला असतो, सिंपल स्क्वॅमस इपिथिलियम पासून बनलेला असतो. लक्षात ठेवा. क्लियर. सोपा कन्सेप्ट आहे, बढिया आहे, आणि मला असं वाटतं समस्त सुद्धा आहे सर. हे स्क्वॅमस इपिथिलियम पासून बनलेलं आहे. आता बघू आपण कोण बेटा, असेंडिंग लिंब. आता इथे लिहितो की NaCl. काय लिहितो बेटा, NaCl. म्हणजे हा थिक वॉल आहे. कसा आहे बेटा, थिक वॉल. यातून वॉटर पास होणार नाही, पण काय पास होईल, सॉल्ट पास होईल. काय पास होईल बेटा, सॉल्ट. दिस इज परमिएबल टू वॉटर, दिस इज परमिएबल टू सॉल्ट. इट इज नॉट परमिएबल टू सॉल्ट, इट इज नॉट परमिएबल टू वॉटर. आता कळलं पॉइंट, कळलं का. इकडून सॉल्ट परमिएबिलिटी नाही, इकडून काय बेटा, आणि यांच्या दोघांमध्ये गॅप कमी असतो. हा इकडे जातो, हा इकडे जातो, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. कशी आहे, अपोजिट डायरेक्शन. त्याच्यामुळे याला म्हणतात काउंटर करंट मेकॅनिझम. काय म्हणतात, काउंटर करंट मेकॅनिझम. लूप ऑफ हेनले ऍक्ट ऑन विच फंक्शन, ऍक्ट ऑन विच प्रॉपर्टी. कोणत्या प्रॉपर्टीवर लूप ऑफ हेनले ऍक्ट करते, कोणत्या प्रॉपर्टीवर, काउंटर करंट मेकॅनिझम. हा लक्षात ठेवा, आपल्याला बघणे पुढं, काउंटर करंट मेकॅनिझम. ठीक आहे, करंट आणि फ्लो, काउंटर करंट म्हणजे अपोजिट फ्लो आहे की नाही. एक इकडे जाते, एक इकडे जाते. कळलं तुम्हाला, मटेरियल एक खाली जात, इकडून इकडे जाईल नंतर इकडे जाईल ना, तर इकडचं इकडे जातं ना, हे खाली येत राहील. यांच्या दोघांच्या मधले मॉलिक्युल्स मध्ये जे मेकॅनिझम होईल ते कोणतं मेकॅनिझम असतं, काउंटर करंट मेकॅनिझम. कळलं तुम्हाला, ध्यान द्या. द असेंडिंग लिंब इज थिक वॉल इम्परमिएबल टू वॉटर. इट इज लाइन बाय सिंपल क्यूबॉइडल इपिथिलियम. हा डिसेंडिंग लिंब इज सॅट सिंपल स्क्वॅमस इपिथिलियम, आणि हा असेंडिंग लिंब इज अ क्यूबॉइडल इपिथिलियम. हा क्यूब सेम, क्यूब जाड असतो, त्याच्यावर लक्षात ठेवा. क्यूब जाड आहे, क्यूब जाड आहे, लेअर स्मॉल आहे की नाही. तर हा स्मॉल लेअरचा आणि तो जाड सेलचा. कळलं तुम्हाला, कळलं, ध्यानात ठेवा. कळलं, कळलं, कळलं. नेक्स्ट फंक्शन काय असते, काय फंक्शन होते, एक्स फंक्शन काय आहे, फंक्शन टू ऑपरेट अ काउंटर करंट सिस्टम. बरोबर आहे, काय बेटा, काउंटर करंट सिस्टम मेकॅनिझम फॉर फॉस्फोरेगुलेशन, मेंटेन वॉटर अँड सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे का, काय मेंटेन करण्याचं काम करतंय, वॉटर अँड सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्याचं काय करतंय, काम करतंय. सुंदर प्रकारचा कन्सेप्ट आहे. वा, मला वाटतं तुम्हाला कळत आहे ह्या गोष्टी, लक्षात असू द्या. कळत आहे का, विचारवंतचा टॉपिक. लास्ट पार्ट इज, बोला लास्ट पार्ट काय बेटा आपला, आता डिजिटल कॉनव्होल्यूटेड ट्यूबुल. इट इज द लास्ट कॉइल पार्ट ऑफ नेफ्रॉन. कुठं असेल ते बेटा, लास्ट कॉइल पार्ट येट असेल. आता कळलं तुम्हाला, दॅट इज द डिजिटल कॉनव्होल्यूटेड ट्यूबुल. हा आहे आपला कोणता ट्यूबुल बेटा, हा डिजिटल कॉनव्होल्यूटेड ट्यूबुल. लक्षात ठेवा, दॅट इज द डिजिटल कॉनव्होल्यूटेड ट्यूबुल. हा डिजिटल कॉनव्होल्यूटेड ट्यूबुल आहे.
लास्ट वाला कॉन्व्होल्यूशन पार्टला म्हणतात डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्युल्स म्हणतात. इज दॅट क्लियर? आता हा जो डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्युल्स आहे, डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्युल काय करतं बघा लक्षात असून द्या. डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्युल परफॉर्म ट्यूब्युलर सिक्रीशन वेस्ट टेकन ओके अप फ्रॉम द सराउंडिंग कॅपिलरी अँड सिक्रीटेड इन टू द पासिंग युरिन. लक्षात असून द्या, आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्लडमध्ये तरी एक्स्ट्रा प्रमाणामध्ये एखादं कंटेंट जे प्रेझेंट असतं आपल्या बॉडीमध्ये ते सराउंडिंग सेलमधून घ्यायचं आणि कशामध्ये ऍड करायचं, युरिनमध्ये काय करायचं ऍड करायचं, ऍडिशनल लेअर त्याच्यामध्ये होते. लक्षात ठेवा, कळतंय तुम्हाला? ट्यूब्युलर सिक्रिशन करण्याचं काम कोण करत असते? डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्युल. कळलंय तुम्हाला? फॉर एक्झाम्पल आता कोणतं सिक्रिशन के प्लस आहे आपल्या बॉडीत जास्त झालं तर ते के प्लस आहे कुठून सिक्रेट होतात? डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्युल मधून युरिन मध्ये काय करतात? सिक्रेट होतात. कारण आता इकडे पुढे इकडे काय बनत चाललं आता पुढे पुढे बेटा युरिन बनत चाललं आता. कळलं तुम्हाला? काय बनत चाललं आता? युरिन. आणि लगेच इकडे फायनली डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्युल मधून जे मटेरियल बाहेर जाईल त्याच्यापासून काय बनतं? युरिन बनतं. काय बनतं बेटा? युरिन बनतं. डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्युल मधून जे मटेरियल बाहेर जाईल त्याच्यापासून काय बनतं? युरिन बनतं. अँड दॅट युरिन इज पास इन टू युरिन कलेक्टिंग डक्ट. कशामध्ये पास केलं जाईल मला ते? युरिन कलेक्टिंग डक्ट मध्ये काय केलं जाईल बेटा? पास केलं जाईल. लक्षात ठेवा, DCT help in the water reabsorption. Temperature cha time mat jaast pramanat water reabsorb kasha madhe kela jato beta? DCT madhe in the presence of enzyme ADH. Kolta in the presence madhe beta? ADH antidiuretic hormone cha presence madhe water la reabsorb karnyacha kaam kon karat aste beta? DCT karte. Kaam kon karte beta? DCT in the influence of the hormone DCT. Okay? वॉटर कंटेन आणि सॉल्ट कंटेन जे आहे हे मेंटेन करण्याचं काम कोण करतं बेटा? आपला DCT करतं. लक्षात असू द्या. इज दॅट क्लिअर बेटा? कळलंय? टाइप्स ऑफ नेफ्रॉन बघा आपला. आता टाइप्स ऑफ नेफ्रॉन, नेफ्रॉनचे किती टाइप्स आहेत? देअर आर टू टाइप्स ऑफ नेफ्रॉन आर देअर. किती प्रकारचे टाइप्स आहे बेटा लक्षात ठेवा. नेफ्रॉनचे किती प्रकार आहे? टाइप नेफ्रॉनचे किती प्रकार आहे? दोन प्रकार आहे लक्षात ठेवा. नेफ्रॉनचे एक पे कोणतं बेटा? पार्टिकल नेफ्रॉन आणि एक आहे कोणतं बेटा? जक्स्टा ग्लोमेरुलर नेफ्रॉन. कोणते बेटा? जक्स्टा ग्लोमेरुलर नेफ्रॉन. नेफ्रॉनचे दोन प्रकार असतात लक्षात ठेवा. एक असतो पार्टिकल नेफ्रॉन आणि एक कोणता असतो? जक्स्टा ग्लोमेरुलर नेफ्रॉन. लक्षात ठेवा. जक्स्टा मेडुलरी कोणता आहे? जक्स्टा मेडुलरी. एक जक्स्टा मेडुलरी आहे आणि एक कोणता बेटा? एक आहे पार्टिकल नेफ्रॉन. मग असा नेफ्रॉन की जो नेफ्रॉन फक्त क्वार्टिकल रिजन मध्ये तो प्रेझेंट असतो थोड्याफार प्रमाणामध्ये कशामध्ये असतो बेटा? मेडुला मध्ये असतो. त्याला काय म्हणतात? क्वार्टिकल नेफ्रॉन. क्वार्टिकल रिजन म्हणजे ना किडनीचं बाहेरचं जे रिजन आहे, किडनीचं बाहेरचं क्वार्टिकल रिजन जे आहे किडनीचं, या क्वार्टिकल रिजन मध्ये जो असतो नेफ्रॉन मॅक्सिमम पार्ट कशामध्ये? क्वार्टिकल रिजन मध्ये. कमी पार्ट कशामध्ये बेटा? मेडुला मध्ये असेल तर त्या नेफ्रॉनला काय म्हणतात? क्वार्टिकल नेफ्रॉन. क्लिअर? दुसरा कन्सेप्ट काय होते बेटा लक्षात? मोस्ट ऑफ द नेफ्रॉन आर पार्टिकल नेफ्रॉन. आपल्या किडनी मध्ये सबसे ज्यादा जो नेफ्रॉन होंगे तो कौन से नेफ्रॉन? पार्टिकल नेफ्रॉन सबसे ज्यादा. ठीक है? सगळ्यात जास्त कोणते नेफ्रॉन असतात? पार्टिकल नेफ्रॉन असतात. ठीक आहे? आज जर आपण म्हणलं की नंतर बघायचं आपल्याला दुसरा कोणता बेटा? द नेफ्रॉन हॅव लॉंगर लूप ऑफ हेनिंग. असा लॉंगर लूप लूप ऑफ हेनिंग खूप लॉंगर असेल आणि डीप इन द कशामध्ये असणार बेटा? डीप इन टू मेडुला. इज कॉल्ड जक्स्टा मेडुलरी नेफ्रॉन. त्याला जक्स्टा मेडुलरी नेफ्रॉन असे म्हणतात. आणि याचा जो काही लूप ऑफ हेनिंग तो लिटल अमाऊंट ऑफ कशामध्ये असतो? मेडुलामध्ये असतो. जास्त मध्ये राहत नाही. पण नंबर कोणा जास्त असते? क्वार्टिकल नेफ्रॉनचे नंबर कसे असते? जास्त असते. आणि जक्स्टा मेडुलरी नेफ्रॉनचे नंबर कसे असतात? खूप कमी असतात. ठीक आहे? आपल्यामध्ये जास्त नंबरचे कोणते नेफ्रॉन असतात मग? तर पार्टिकल नेफ्रॉन जास्त असतात. इज दॅट क्लिअर? ओके, चलो नेक्स्ट टॉपिक मध्ये येते. लास्ट पॉइंट आहे आपला. लास्ट पॉइंट आपला काय बेटा? जक्स्टा ग्लोमेरुलर अपॅरॅटस. जक्स्टा ग्लोमेरुलर अपॅरॅटस वरती
101% क्वेश्चन बनेल. मागच्या वेळेला पण याच्यावरती भरपूर वेळेला या चॅप्टर मध्ये ह्या कॉन्सेप्ट वरती प्रश्न विचारलेले आहे. तो मॅक्सिमम ला काय केलं माहिती का, आपल्या एनसीईआरटी ला हाईड केलेलं आहे. यानी एनसीईआरटी ला काय करत नाही, इलॅबोरेट करत नाही. काय करत नाही, इलॅबोरेटेड करत नाही एनसीईआरटीला. आणि इलॅबोरेटेड करत नाही म्हणते आणि एमसीक्यू तर बडापड टाकते. का बहुत नाइन चाहिए बेटा, पण इस बार हम नाइन साफ नहीं होने देंगे. ठीक है, लक्ष्य ठेव. इस बार हम हमारा 7-8 वर्ष का अनुभव इसमें डाल देंगे. ठीक है, और हमारे बच्चों को क्या नहीं करने देंगे, कंफ्यूज नहीं होने देंगे. जक्स्टा ग्लोमेरुलर एपरेटस हो या कौन सा भी पॉइंट हो, अगर एनसीईआरटी एक लाइन बताएंगे तो हम 10 लाइन बताएंगे. ठीक है, और उसे भी अच्छी लैंग्वेज में बताएंगे. यार करना है तो अच्छा ही करना है, बराबर है कि नहीं? लक्ष्य ठेव, नहीं तो करना नहीं. सिर्फ बच्चों ने भी करना चाहिए अभ्यास, अच्छा है कि नहीं? पढ़ाई अच्छी करनी चाहिए, नहीं तो फिर कुछ नहीं होगा, कुछ नहीं होने वाला. ठीक है, चलो अब जस्ट ग्लोमेरुलर एपरेटस के बारे में पढ़ेंगे. आपको पता चल जाए, कल जल चुका हूँ, जस्ट ग्लोमेरुलर सेल्स यानी क्या होते हैं. ठीक है, जक्स्टा ग्लोमेरुलर सेल्स और डिस्टल कोऑर्डिनेट ट्यूबल्स का जो यूनाइटेड होता है, यूनिशन होता है, उसे कहते हैं हम जक्स्टा ग्लोमेरुलर एपरेटस. कायस्थ हुआ पड़ेगा द स्मूथ से of one of afferent arterioles are modified. The sarcoplasm, what is meant by sarcoplasm? What is sarcoplasm? लक्षात ठेवा, sarcoplasm काय असतं शोधून घ्या तुम्ही. लक्षात आहे आता, sarcoplasm is granula. Okay, and these cells are called as juxta ग्लोमेरुला सेल. लक्षात ठेव, याच्या एफरंट आर्टिओल्स असतात ना, या एफरंट आर्टिओल्स मधल्या काही अशा सेल्स की ज्यांचा सार्कोप्लाझम कसा असतो बेटा, ऍक्टिव्ह असते. काय असते बेटा, ऍक्टिव्ह असते. त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात, ग्रॅन्युल. आणि त्याच्या ग्रॅन्युल्स प्रेझेंट मध्ये सेलला काय म्हणत असतो आपण, या वॉल्स ऑफ द एफरंट आर्टिओल्स इन विच द ग्रॅन्युल्स अँड सार्कोप्लाझमिक ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इज कॉल्ड एज कोणत्या सेल बेटा, जक्स्टा ग्लोमेरुला सेल. लक्षात ठेव, प्रत्येक जी काही नेफ्रॉन असतो त्या नेफ्रॉन मध्ये जो डीसीटी असतो तो राउंड करून परत कुठे येत असतो बेटा, नेफ्रॉनच्या सुरुवातीच्या भागाला येतो, एफरंट आर्टिओ जवळ येतो. बघा हा कोण बेटा आपला फिरून आला असं म्हणा, खाली गेला असं इकडं असं ग्लोमेरुलास पासून डबल मध्ये ग्लोमेरुला म्हणून खाली माल पिंजन बॉडी पीसीटी डीसीटी लोप बेलले डीसीटी डबल डीसीटी असा फिरून येतो असा कळलं का, आला इकडून डीसीटी. क्लिअर कळलं का पॉइंट काय म्हटले ते, या ठिकाणी प्रत्येक बिगिनिंग पॉइंटला येतो कोण बेटा आपला डीसीटी. द सेल्स इन द वॉल ऑफ डीसीटी इन दिस रिजन आर पॅक्ड मोर डेन्सली than the other region of DCT and their cells is called as macula densa. काय म्हणतो बघा, त्या सेलला macula densa. लक्षात घ्या, या ज्या सेल आहे बघा काय म्हणायचं आपल्याला, इकडं मागे या ज्या सेल असतात ना, कशामध्ये डीसीटी मधल्या, डीसीटी मधल्या सेल एकदम कॉम्पॅक्ट नसतात, त्या लूजली अरेंज असतात. कसं असतात, लूजली अरेंज. कुठं, डीसीटी मधल्या इकडच्या ज्या सेल्स मागे असतात ना, त्या सेल कशा असतात, लूजली अरेंज. पण जेव्हा ती एफरंट आर्टरियो जवळ येतो, एफरंट आर्टरियो जवळ जेव्हा डीसीटी आणि डिस्टल कलेक्टिंग ट्यूबल ज्या वेळेला येतो, त्यावेळेला त्याच्या ज्या सेल्स आहेत या कशा अरेंज होतात, एकदम कॉम्पॅक्ट अरेंज होतात. आणि दॅट कॉम्पॅक्ट अरेंजमेंट ऑफ द सेल, या सेलची कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे, दॅट कॉम्पॅक्ट अरेंजमेंट ऑफ द डीसीटी सेल्स इज कॉल्ड एज मॅक्युला डेन्सा सेल. काय म्हणतो त्याला, मॅक्युला डेन्सा. कळलं तुम्हाला,